सुहानी आली. सुहानी परत आली आणि तिला काहीच आठवत नाही. म्हणजे आता अजय तिथेच राहणार. त्याला कारण मिळालं ना तिथे राहायचं. अजयने मला फसवलंय. मिस्टर मानसिंह आता काय करायचं? तुमच्या डोक्यात काही आहे का? माझ्या डोक्यात नेहमीच काही ना काय. पण आता आपण बसून फक्त हा तमाशा बघाय. व्याकुळ हा जीव होता धीर मला दे. जखमाया सोसायाला बळ मला दे. हवीस तू आई मला, हवीस तू आई, हवीस तू आई मला, हवीस तू. ये आती. तू किती पण गोड स्माइल करून बघ, पण तू माझी आई नाहीये. मी तुला कधीच आई म्हणणार नाही. ऑनेस्टली मला माहित नाही तू कोण आहेस, पण मी माझ्या खऱ्या आईला शोधून काढणार. तू माझी आई नाहीयेस फॉर शुअर. आणि तुहाने कोण आहे हे मला नाही माहिती, पण ती मी नाहीये एवढं नक्की. त्यातून तू मला सुहानी बनवायचा प्रयत्नही करू नको, कारण की तू माझी आई असूच शकत नाही. मीनाक्षी, स्त्री फक्त बाळाला जन्म दिल्यावरच आई होते असं नाही. आज चक्क एक बाळ घरी आलंय, मला परत आई बनवायला. मीनाक्षी मॅडम, हिला सांगा आजपासून हिला इथेच राहायचंय. हो, पण आपलं ठरलं होतं ना. आज जाऊन या लोकांना सांगायचं की मी नाही राहणार इथे, मग आता काय? हो, कारण तेव्हा तू आमचं ऐकत नव्हतीस. मी नाही राहणार इथे. हो, मी नाही ओळखत इथे, कोणालाच नाही ओळखत मी. हे सगळं खूप नवीन आहे. इट्स कम्प्लिटली न्यू फॉर मी. हे बघ, कोर्टाने आम्हाला पाठवलंय, तुला या घरातच राहावं लागणार. मी नाही राहणार. हे बघ, आम्ही आमचं काम करतोय. मॅडम, तुम्ही समजावून सांगा हिला. सुहान, वेलकम होम बेटा, वेलकम. एक्सक्यूज मी, आय डोंट नो यू. मी नाही ओळखलं तुम्हाला. यू आर ॲब्सोल्युटली राईट. आपण खरंच एकमेकांना ओळखत नाही. पण तू आत्ता आत तर ये, आत बसून बोलू आपण. आत जाऊन बोलूया. अरे, तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का? मला नाही राहायचं इथे. हे बघ, कोर्टाच्या ऑर्डर्स आहेत आणि हॉस्पिटलनेही तुला डिस्चार्ज दिलाय. एवढ्या रात्री कुठे जाणार आहेस तू? यू कॅन्ट फोर्स मी. आय कॅन. अहो, तुम्ही काय करताय मला दुःख आहे. ऐक सुहानी, त्या म्हणतात ते बरोबर आहे ना? तेवढी रात्र झाली, शेजाऱ्यांना त्रास होऊ शकतो की नाही? आपण बोलूया ना, उद्या सकाळी ठरवू काय करायचं ते.
हात चल प्लीज. नीता मॅम तुम्ही जाऊ शकता. थँक्स. ओके. काय आहे? काहीच फॅमिलियर वाटत नाहीये मला. दिस डझंट फील लाईक होम. मीनू अगं असं का बोलते ती? बाबा मी सांगितलं ना तिला काहीही आठवत नाहीये. आपल्याला सगळ्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की आणि आजारी. आजारी काय झालंय मला? अगं कोर्टाने जरी सांगितलं ना की तुला इथे राहावं लागणार आहे, तरी तुला इथे राहून एक ट्रीटमेंट घ्यायची. कसली ट्रीटमेंट? तुला काही आठवत नाहीये ही एक मेंटल कंडिशन आहे. पण डोंट वरी, तू होशील बरी. मी अगदी नॉर्मल आहे, काही झालं नाहीये मला. कसं आहे, बाहेरून जरी तू ठणठणीत दिसत असलीस ना तरी तुझ्या मेंदूवर जो परिणाम झालाय त्यामुळे तुला मागचं काहीच आठवत नाही. तुम्ही डॉक्टर आहात? हो, मला कोर्टाने तुझ्या ट्रीटमेंटसाठी पाठवलं. फर्स्ट ऑफ ऑल मी कोर्टात गेलेच का होते? म्हणजे असं काय घडलं होतं? मी काय केलं होतं? सुहानी, तू ज्याच्यामुळे कोर्टात गेली होतीस तो सुद्धा इथेच आहे. तुम्ही कोण? मित्र. सांगताय का विचारताय? सांगते. हे आपल्या सगळ्यांचे मित्र आहे, भास्कर लोखंडे. फॅमिली फ्रेंड. फ्रेंड वाटत नाही यांच्याकडे बघून. मित्र वाटत नाही, मग कोण वाटतोय? मित्रापेक्षा जास्त वाटतात. गुड. मित्रापेक्षा जास्त वाटतोय ना मी? असे नाही मी मित्रापेक्षा जास्त, पण सध्या तुझा एक जुना मित्र आतमध्ये तुझी वाट बघतोय. त्याला जाऊन भेट बघू. भेटू मी त्याला? कदाचित त्याला भेटल्यावर तुला आठवेल की तू कोण आहेस, हे घर कोणाचं आहे. बघ हे सगळं काय चालू आहे. मला काहीच कळत नाहीये. व्हॉट्स गोइंग ऑन? एक काम कर, तू त्या मित्राला भेट तरी, बघ तो तरी आठवतोय का तुला. हा हर्षदला पण नाही ओळखलं, आता काय करायचं? एक काम करता येईल. काय? सुहानीला तिच्या रूम मध्ये पाठवा. हो पण तिच्या रूम मध्ये तर आवरली आहे ती रूम. ठीक आहे. मीनू काय गे सगळे काय सारखे त्रास देत आहे तिला?
हे बघा, तिला आठवायचं असेल तेव्हा आठवू दे. सुहानी, तू जा बरं तुझ्या रूम मध्ये. माझी रूम इथे कशी असेल? हाऊ इज इट इव्हन पॉसिबल? नाही नाही, म्हणजे तुझ्या वयाचीच मुलगी या घरात राहायची ना, तिच्या रूम मध्ये जाऊया. आराम कर तिथे जाऊन, असं म्हणते. पण हा असा कसा झोपलाय? त्याला बरं वाटत नाहीये, तो आराम करतोय. तू तुझ्या खोलीत आराम कर. हा पेटी इथे कशी आली? ही पेटी तुला आठवत नाही? नाही. तुम्ही कोण आहात? मी नाही ओळखलं तुम्हाला. अगं, मी म्हटलं ना, तुझ्या वयाची मुलगी इथे राहायची, तिची आजी आहे ही. तू एक काम कर, तू आत्ता जाऊन थोडा वेळ आराम कर. आपण ह्या सगळ्या विषयावर नंतर बोल. तुझी रूम दाखवते. चल. विल यू प्लीज लीव मी अलोन? हे सारखं मागे मागे नको करू, मला खूप इरिटेट होत. ओके. सुहानी, वन मोर थिंग. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी सुहानी नाहीये आणि तू माझी आई पण नाहीयेस. मीनाक्षी, तिला थोडा वेळ द्यावा लागेल. सध्या तरी ती तुझी सुहानी नाहीये. व्याकुळ हा जीव होता धीर मला दे, जखमाया सोसायाला बळ मला दे.
किती वाट पाहिली सुहानीची या दिवसासाठी. देवाच्या मनात काय आहे मला तर काही कळतच नाहीये. तू रडू नकोस मेनू, हे दिवस लवकरच जातील असं म्हणायचं. दुसरं काय? रड मीनाक्षी कुंटे रड. अजून अजून रड. खूप रडायचं आहे तुला. दुःख काय असत हे रोज नव्याने कळणार तुला. माझ कुटुंब खूप रडलंय तुझ्यामुळे. खूप भोगलंय आणि आता असंच तुला रडत रडत मरायचं आहे आणि मी मारणार तुला. रड रड आई. सुभा बाळा, किती पटकन मोठी झालीस ग. तू लहान असताना आठवतंय माझ्यावर एकदम रुसायची, गाल फुगवून एका कोपऱ्यात अगदी जायचीस आणि म्हणायचीस, रागवल्या मी तुझ्यावर आई. आता मी कट्टी घेतली, मी नाही बोलणार. मोठी झाल्यावर माझ्यावरचा एवढा राग मनात साठवून ठेवलास की स्वतःचीच ही अवस्था करून घेतली. सगळ्यात सगळ्यात जास्त राग होता ना तुला माझ्याबद्दलचा, त्या आईलाच विसरलीस. किती अभिमान होता तुझ्या स्मरणशक्तीचा मला, आज्याला. पिझ्झा खायचा नाही, 5 दिवसांनी बघू असं म्हटल्यानंतर बरोबर 5व्या दिवशी समोर येऊन उभी राहायचीस आणि म्हणायचीस, झाले आई 5 दिवस, पण आता आज ऑर्डर करायचा आहे पिझ्झा. अख्खी रामरक्षा 2 दिवसात पाठ केली होती. रामरक्षा तुला तुला आठवत आहे? तुझ्या हिस्ट्रीच्या टीचरनी मला पेरेंट्स मिटिंग मध्ये काय सांगितलं होतं? सुहानी पेपर मध्ये सगळ्या तारखा इतक्या बरोबर लिहिते ना. केवढा अभिमान वाटला होता तेव्हा मला तुझा. स्मरणशक्ती वाढावी म्हणून रोज मी तुला 2 बदाम सकाळी कंपल्सरी खायला लावायचे. बदाम खाल्ल्याने स्मरणशक्ती चांगली होते हे प्लीज मला लेक्चर देऊ नको. ऐक ना सु, उठ ना बाळा, भांड ना माझ्याशी. हे बघ, वाटेल ते बोल. मला मी जगातली वाईट आई आहे, मला अक्कल नाहीये, मला अजिबात काही येत. मी सगळं सगळं ऐकून घ्यायला तयार. फक्त मला एकदा आई म्हण. तुझी आई मेली आहे.
तीच ना सुहा, तिला परत आणणार.